का कोणाची वाट बघताय? कोणाची वाट? म्हणजे पन्हाळ्यावर कधी जायचं याची वाट बघताय का? पन्हाळ्यावरून कोणी येणार आहे त्याची वाट बघताय? कोणी येणार नाही. अहो, येणार येईलच कसा? चिठ्ठीच पोहोचली नाही तुमची. चिठ्ठी? हो, चिठ्ठी. ती बघा. हा, आम्ही वाचून दाखवतो. शंभूराजे सावध व्हा, उद्याच्या सूर्योदयास तुम्ही जेरबंद व्हाल. त्यापेक्षा भल्या सकाळी गडाखाली उतरून यावे. कशाला बोलत होतात त्यांना? आम्हाला कैद करायला? हे बघा अनाजी पंत, एक शब्द बोल नका. ही दगाबाजी. आमच्यात राहून आमच्या विरोधात या कारवाया. आमच्यावर लक्षच ठेवायचं होतं तर आम्हाला इथं आणलंच कशाला? विश्वासानं आणलं होतं. नाराजी समजू शकतो, पण हे असं शत्रूला जाग कराल असं वाटलं नव्हतं. अनाजी पंत, आम्ही अजूनही सांगतोय, अजूनही समंजसपणा न घ्या. नाक घासायला लावता आम्हाला शंभूराजांच्या समोर? तत्वानं वागा एवढंच आम्ही सांगतोय. पूर्ण एपिसोड पहा Z5 युवराज. अनाजी पंत आणि मोरोपंत गड चढून येत आहेत, त्यांच्या बरोबर फौज बी हाय. फौज गडावर? जी युवराज, तुम्हाला अटक करण्याचा हेतू आहे. खबर पक्की आहे? जी, खबर पक्की आहे. कुणाची हिंमत आहे युवराजांना अटक करण्याची? आज चाललो मी पन्हाळ्याच्या दरवाजात उभा आहे. या म्हणावं. हो बाबाजी. काय करताय? कशापाय तलवार काढताय? तलवार काढू नाही तर काय करू? युवराजांनी बेड्या पडलेल्या बघायच्या काय? आम्ही ते काय बी चालणार नाही. जर कुणी तशी विषाद करण्याचा प्रयत्न करील तर यो बाबाजी ठुंडेरे त्याची खांडोळी करून पन्हाळ्याच्या 3 दरवाजावर टांगून ठेवेल. हो चाललो. होय बाबाजी. होय, कलाकतीची भाषा कशा पाय? अनाजी पंत, मोरोपंत आपल्या स्वराज्यातली महत्वाची माणसं आहेत, म्हणून त्यांना अटक करण्याची मुभा दिली आहे काय? लाडीच्या माणसाने मिळालेली खबर गलत बी असू शकते. कोणीतरी आपोआप पसरवत्या आणि आपल्या आपल्यात गैरसमज होत्या. नाही, मला राग रंग बघून तसं वाटत नाही. जातो मी. हो बाबाजी. अवय समधी जुनी जाणती माणसं आहे, मसलत करायसाठी आल्या असत्या. वाटत कशा काय करत्या? ऐकलं का? असं करा, तुम्ही इथंच थांबा, मॅच तसतीच सामोरे जातो आणि बघतो काय ते. लाडीने दिलेली खबर जर खरी आहे असं मला वाटलं, मॅच त्यासनी अटक करतो. युवराज आज्ञा द्या. युवराज, खबर पक्की आहे, आपण गाफील राहू नये. अनाजी पंतांबरोबर हंबीर मामा आहेत? नाहीत. पण मामासाहेब कुठे? ते मागच राहिले. माग म्हणजे कुठे? तळबिडलाच का वारणेपर्यंत आले? का येणारच नाहीत मामासाहेब? खबर काढायला पाहिजे. नाही, तातडीनं हंबीर रामांची खबर काढा आणि आम्हाला कळव. जी युवराज. बाबाजी ढमढेरे, तुमच्या स्वराज्य निष्ठेविषयी आम्हाला कायमच कौतुक वाटत आलं आणि आजही आमच्या रक्षणासाठी तुमची समशेर तडफेनं म्यानाबाहेर निघाली. आता थांबायचं नाही. पन्हाळ्यावर असेल तेवढी फौज जमा करा, सज्ज राहा. आमच्या विरोधात केलेला एक चुकीचा विचार काय अराजक माजवू शकतो हे कळू द्या सगळ्यांना. हर हर महादेव. हो पंत. अहो थांबा थांबा. या हिरोजी फर्जंद, म्हटल्याप्रमाणे आलो की नाही? अहो तुम्ही समधी खरं करणारीच माणसं आहे मला ठाव आहे, पण एवढ्या आमन धक्क्यावर यायची गरज काय होती? हंबीरराव कुठे आहेत? येत आहेत. अहो त्यासनी न घेता कशा पाय आला गडावर? आलो तर काय झालं, 5,000 सैन्य आहे सोबतीला. हो ते बी सावध आहेत,
समद्या खबर मिळाल्या त्यासनी कोण त्याला खबरतोय तसं नाही बाबाजी ढंडरे आधीच तयार आहेत ते किती लढावत माहिती आहे ना तुम्हाला ते एकटेच तिथे आहेत बाकी सगळे आपल्या बाजूने आहेत अशा वेळेला संख्याबळ माग पाहिजे माझ्या लक्षात आलं मी आपली तुमची बाजू घेत कसा बसा आलो इथं आता एक करा हंबीराव येई पावतूर हंबीरावांचं काय त्यांची काय गरज अहो आपल्याकडे कसलेली 5,000 फौज आहे ते झालंच पण हंबीराव आपल्या पक्षात आलेत ना पक्षात आपल्या पंखाखाली आहेत मग थांबा असा येडेपणा करू नका असा त्यासनी येऊ द्या तो पावतर तुम्ही माझ्या वाड्यावर थांबा गुळ पाणी घ्या ऐकलं का मोरोपंत मोरोपंत गप आहे त्यांनी मौन पाळलंय सकाळपासून हे बघा हिरोजीराव तुम्ही गुळ पाणी करत बसू नका आमची तहान काय पाणी पिऊन जाणारी नाही मग जनार्दन पंतानं बघितलं ना की माझा आत्मा शांत होणार हो पर ते तर कैदेत आहेत सोडा त्यांना आमचा विश्वासू माणूस कैदेत राहणं मला या सुरणीसाला शोभणार नाही मोकळ करा त्यांना त्यासाठी शंभूराजांची परवानगी लागल आम्ही गडावर नव्हतो तोपर्यंत त्यांची परवानगी ठीक होती आता माझा शब्द सोडा माग सरकायला काय विशेष ठेवला नाही मी युवराज फौज तयार ठेवली तुम्ही नुसता आदेश द्या आणि मग बघा या बाबाजी ढमढेरीची तलवार भाजी आय पळता हुई थोडी केली तर तळेगावची माती वांस ठरल बाबाजी हल्ला तर करायचा मग गवा कारस्थानी उषा पायशाशी आल्यावर बिलकुल पण ज्या कारस्थान्यांना आपल्याला निस्तनाभूत करायचंय त्यांच्या बरोबर स्वराज्याचे मावळे स्वराज्याचे मावळे म्हणजे स्वराज्याची दौलत तर बारीक विचार करू नका वाळल्याबरोबर वलवी जळतच की झळ ही लागणारच कोण सुटणार नाही तुम्ही घ्या मोहरा बाबाजी मोहरा घेण्या अगोदर हंबीर मामांचा निरोप मिळाला असता त्यांची भेट झाली असती त्यांचा मोहरा समजला असता तर त्यांचा मोहरा आता समजणं कठीण आहे त्यांच्या भरोश्यावर तुम्ही राहिलात ना तर तुमचा घोडा भरकटला तसं समजा जनार्दन पंत तुम्ही इथं विश्वास बसत नाही ना मला इथे पाहून तुम्ही कैदेत होता होतो ना पण आता नाही आता गरीब बिचारा जनार्दन पंत तपकी रोडतोय हे काय जनार्दन पंत सांगतो ना रागावू नका म्हणजे 400 वर्षांपूर्वी संत जनाबाईला घेऊन जाणार यांनी सुळावर नेलं होतं पण त्याचं काय झालं सुळाच फुलझाड झालं आणि संत जनाबाई मुक्त झाल्या तसंच माझं झालं मीही आज मुक्त झालो जनार्दन पंत निर्लज्जपणे कथा काय सांगता आहात हे स्वराज्य आहे आणि तुम्ही शंभूराजे समोर उभे आहात त्याचं भान ठेवा माफी असावी अहो त्याचं भान आहे म्हणूनच तर तुम्हाला सोडलं कोणी जे तुम्हाला अटक करायला आले त्यांनी सोडवलं मला पंत आता तुमची कर्तन जागेवर राहणार नाही त्याची कल्पना आहे मला माझी गर्दन माराल तुम्ही पण जे तुमच्यावर तलवार पर्जत आले त्यांचं काय माझी गर्दन युवराज आपल्या स्वाधीनच आहे म्हणजे सावध करायला आलोय तुम्हाला हा इशारा आहे असं समजा अनाजी पंतांकडचा कुठं आहेत कुठं अनाजी पंत सदरेवर म्हणजे सदरेवर येतील आपणही सदरेवर चला रायगडाचं फरमान स्वीकारायला चला बाबाजी सगळ्यांचा हिशोब तिथं चुकता करू पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime